नाशिकला गोरगरिबांना मारहाण शिवीगाड करून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होताना दिसते. अर्थातच या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेचा अतिरेक होत असल्याचे जागोजागी पाहायला मिळत आहे. कारण पोलीस चक्क हेल्मेट नसणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना मारहाण करीत असल्याचा एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नाशिक रोड बिटको कॉलेज समोर वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी मोहीम सुरू असताना एक तरुण आपल्या दुचाकीवरून कामाच्या शोधात चालला असताना पोलिसांनी त्याला अडवलं. त्यानंतर काय झालं माहित नाही, पण 2 वाहतूक पोलिसांनी या तरुणास बेदम मारहाण केली. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून पोलीस गोरगरिबांवर हेल्मेट सक्तीच्या नावाखाली अतिरेक करत आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे गुंड परवडलेत पण पोलीस नको अशी भीती नाशिककरांमध्ये आहे. आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या योजना चांगल्या आहेत, पण त्यांच्या पोलीस खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची त्यांना म्हणावी तशी साथ मिळत नाहीये हे सत्य मात्र नाकारता येत नाही. भगवान पगारे, महावॉइस न्यूज, नाशिक.